महाराजांच्या स्वराज्यात न्याय आणि कायदा व्यवस्था अतिशय उत्तमरित्या कार्यरत होते. लवकरात लवकर निर्णय, सर्वांना समान न्याय आणि भयंकर अपराधांना तितक्याच कठोर आणि तात्काळ शिक्षा हे शिवाजी महाराजांच्या न्याय पद्धतीचं वैशिष्ट्य होते. ही वैशिष्ट्य आपण काही उदाहरणासहित पाहू. रांझ्याचा पाटील. रांझ्याच्या पाटलाने एका स्त्रीवर अतिप्रसंग केला होता. महाराजांना हे कळले. त्यांनी आपली माणसं पाठवली आणि रांझ्याच्या पाटलाला पकडून आणले, त्याच्यावर खटला चालवला आणि गुन्हा शाबित झाल्यावर तात्काळ शिक्षा दिली होती. त्याच्या या हीन कृत्यासाठी त्याचे दोन्ही हात आणि पाय कलम करण्याची शिक्षा सुनावली होती. रांझ्याचा पाटलाचा चौरंग केला. तो स्वराज्यातील रांझा या गावचा पाटील होता, पण त्याच्या हुद्द्याचा जराही विचार न करता महाराजांनी न्याय केला होता. मल्लम्मा. कर्नाटकात धारवाडजवळ यादवाड नावाचे एक गाव आहे. तिथे बेलवडी नावाची गढी आहे. दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी तिथे एक सावित्रीबाई नावाची एक स्त्री होती. तिला मल्लम्मा म्हणायची. तिची माणसं महाराजांच्या फौजेला फार त्रास देत होती. कुठे छोटा हल्ला कर, घोडी पळव. महाराजांनी वैतागून त्यांचा बंदोबस्त करायला एक आपली छोटी तुकडी पाठवली. या तुकडीने त्या लोकांचा बंदोबस्त केला, पण त्यांचा जो मुख्य होता त्याने त्या मल्लम्माबाईंशी गैरव्यवहार केला. महाराजांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी त्या आपल्याच माणसाला पकडून आणले आणि त्याचे टोळे काढायची शिक्षा सुनावली. तात्काळ न्याय, कठोर शिक्षा आणि आपल्या माणसाने गुन्हा केला तरी त्याला ही शिक्षा देणे, पाठीशी न घालणे हे सूत्र शिवाजी महाराजांनी आपल्याला दिले. शिवाजी महाराजांचा न्याय पाहून व त्यामुळे प्रभावित झाल्यामुळे त्या मल्लम्माबाईंनी शिवाजी महाराजांचे दोन शिल्प कोरून ठेवली आहेत. आजही ती शिल्प आपल्याला पाहता येतात. शिवाजी महाराजांच्या या न्याय व कायदा व्यवस्थेचा इतका धाक बसला होता की कोणी अशी पापं करायला फार धजावत नव्हतं. आणि तरी कोणी असा निघालाच तर महाराजांच्या न्याय व कायदा व्यवस्थेला घाबरून अशी लोकं पळून जात असे. पण जे गुन्हे करून असे पळून गेले आणि जे अशा पळून आलेल्या लोकांना आश्रय देत होते त्यांना महाराज स्वस्त बसू देत नव्हते. रंगोत्रिमळ नावाच्या माणसाने असाच एका स्त्रीवर अतिप्रसंग केला होता. आणि आता आपले काही खरे नाही हे लक्षात येताच तो जावळीला चंद्रराव मोरेंच्या आश्रयाला गेला. महाराजांना हेरांकडून हे समजलं. त्यांनी चंद्ररावांना सांगितले की या माणसाला आमच्याकडे स्वाधीन करा. पण चंद्ररावांनी ऐकले नाही आणि नंतर जावळीचे युद्ध झाले. जावळी महाराजांनी ताब्यात घेतली. कायदा मोडणारा जितका अपराधी तितकाच त्याला पाठीशी घालणार आहे. चंद्रराव जावळीतून पळून गेला आणि महाराजांच्या कायद्याच्या भयामुळे रंगोत्रिमळने आत्महत्या केली.